आज कार्तिकी एकादशी के अवसर पर वडाला के विठ्ठल मंदिर में, जिसे मुंबई का प्रतीक पंडरपुर माना जाता है, सुबह की पूजा अभिषेक और आरती करने के बाद भक्तों को दर्शन के लिए प्रवेश दिया गया। संत परंपरा में आज के दिन अपने पांडुरंग को दर्शन करने हेतु पंडरपुर में पैदल जाते रहते हैं। पिछले कई सालों की ये परंपरा पिछले साल तक अखंड चलती रही, लेकिन इस साल कोरोना की वजह से कुछ पाबंदियां लगाई गई, लेकिन भक्त लोग अपने पांडुरंग का दर्शन करने नियमों का पालन करके मंदिर पहुंच ही रहे हैं। आषाढ़ीला तर पूर्ण मंदिर बंदच होतं, त्यामुळे कोणीच भाविकांना आम्ही आतमध्ये दर्शन दिलेलं नाही। तरी फेसबुकवर आमचं दर्शन आणि अभिषेक लाईव्ह होता दिवसभर। कार्तिकीच्या वेळी आम्ही लाईव्ह ठेवलेलं नाही आहे, पण दर्शनाला भक्तांसाठी परमिशन दिलेली आहे राज्य शासनाने आणि सरकारने। त्यामुळे आम्ही जसं शासनाने नियम बांधून दिलेले आहेत, घालून दिलेले आहेत, त्याप्रमाणे आम्ही इथे व्यवस्था केलेली आहे लाईनची, आणि सोशल डिस्टन्सिंगचं पण पालन केलं जात आहे। तसंच सॅनिटायझर वगैरे सगळे, नो मास्क नो एंट्री असं ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे भाविकांना आम्ही दर्शन देत आहोत। आज पूजेला किती वाजता सुरुवात झाली आणि भक्तगणांचं कशा प्रकारे? सकाळी पाच वाजता अभिषेक सुरू झाला। स्वीट माने आणि त्यांच्या सहपत्नीक यांनी अभिषेक केला, आणि त्याच्यानंतर 7 वाजता दर्शनाला सुरुवात केली भाविकांच्या। ब्युरो रिपोर्ट, CEN न्यूज, मुंबई।